नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंकिता आपल्या या डबलओ अकॅडमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, जसे की तुम्हाला माहितीच आहे, आधीच आपल्याला माहिती होते की पोलीस भरतीसाठी ह्या वर्षी 7 ते 10 हजार पदांसाठी जाहिरात निघणार आहे. आणि जर तुम्ही 2-3 दिवसाआधी पेपरमध्ये पाहिलं असेल तर आपल्याला ते सांगण्यात सुद्धा आलेलं आहे की एप्रिलमध्ये ह्या जाहिरातींचे सगळे फॉर्म सुटणार आहेत आणि एप्रिलमध्ये जाहिरात येण्याची चान्सेस आहेत. जवळजवळ 12,500 पदांसाठी एवढी पदं रिकामी आहेत. एवढ्या पदांसाठी म्हणजे जवळजवळ तुम्ही विचार केला तर 8 ते 12 हजारमध्ये पदं म्हणजे जाहिरात निघणार आहे एवढ्या पदांसाठी. तर आपल्याला त्यासाठी जोरात अभ्यासाला लागणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. एवढी मोठी सुवर्णसंधी आपल्याकडे येत आहे आणि तुम्हाला माहितीच आहे जवळजवळ 1 ते 2 वर्षांनी अशा जाहिराती निघत असतात. तर ह्या वर्षी जर ही जाहिरात निघणार आहे एवढ्या मोठ्या पदांसाठी आणि जर तुमचं वर्दी मिळवायचं स्वप्न असेल तर तुम्हाला जोरात अभ्यास करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण लेखी परीक्षेसाठी म्हणजे पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असतो हे आपण बघितलं होतं. आज आपण शारीरिक चाचणी म्हणजेच आपली मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला काय काय असतं, रनिंग किती मीटर रनिंग असतं, त्यासोबत गोळा फेक किती म्हणजे सगळं किती गुणांसाठी असतं टोटल, हे सगळं आपण बघणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे 2 पार्ट करूया. एक आहे पुरुषांसाठी आणि एक आहे महिलांसाठी, कारण की दोघांमध्ये जर तुम्ही पाहिला तर थोडासा डिफरन्स आहे. एक आहे पुरुषांसाठी, एक आहे महिलांसाठी. जर पुरुषांसाठी तुम्ही पाहिला तर तुम्हाला आहे 1600 मीटर धावणे. 1600 मीटर धावणे तुम्हाला 1600 मीटर धावण्याची प्रॅक्टिस करायची आहे. जेवढं तुम्हाला टाइम सांगितला असतं त्या कमी टाइममध्ये जर तुम्ही एवढं रनिंग कम्प्लीट केला तर तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतात आणि जर जसं तुमचं टाइम वाढायचं आहे तसं तसं तुमचे गुण खाली येत जातात. तर हे तुम्हाला आहे 30 गुणांसाठी. किती गुणांसाठी विद्यार्थी मित्रांनो? 30 गुणांसाठी. आता जर महिलांसाठी आपण पाहिलं तर तुम्हाला आहे 800 मीटर धावणे. तुम्हाला किती आहे? 800 मीटर धावणे. हा तुमच्या ह्याच्यासाठी फरक आहे. पुरुषांना जर आहे ते 1600 मीटर धावण्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि महिलांना तुम्हाला 800 मीटर धावण्याची प्रॅक्टिस करायची. तुमचं सुद्धा आहे हे 30 गुणांसाठी. आता जर आपण नेक्स्ट दुसरा पार्ट बघितला तर तो आहे तुम्हाला 100 मीटर धावणे. किती? 100 मीटर धावणे. हे तुमचं आहे 10 गुणांसाठी आणि इथे सुद्धा सेम आहे 100 मीटर धावणे. इथं काही चेंजेस नाही आहे. 100 मीटर धावणे, इथं सुद्धा 10 गुण आहेत त्याच्यासाठी. थर्ड जर पार्ट आपण बघितला रनिंग सोबत तो आहे महत्वाचा म्हणजे गोळाफेक. महत्वाचा पार्ट आहे गोळाफेक. नुसतं रनिंगची प्रॅक्टिस नाही करायची, त्यासोबत तुम्हाला गोळाफेकची सुद्धा प्रॅक्टिस करणं खूप जास्त महत्वाचं आहे. इथं सुद्धा आहे गोळाफेक आणि गोळाफेकमध्ये पुरुष आणि महिलांसाठी फरक आहे ते म्हणजे गोळ्याच्या वजनाचा. जर तुम्ही पुरुषांसाठी पाहिला तर तो गोळा आहे 7.5 किलोग्रॅमचा आणि जर महिलांसाठी पाहिला तर तो आहे फक्त 4 किलोग्रॅमचा. तुम्हाला 4 किलोग्रॅमच्या गोळ्याची प्रॅक्टिस करायची आणि तुम्हाला 7.5 किलोग्रॅमच्या गोळ्याची. आणि जर तुम्ही गुण पाहिले तर इथे सुद्धा तुम्हाला आहे 10 गुण आणि याचे झाले 10 गुण म्हणजे टोटल झाले 50 गुण. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आपली जी लेखी परीक्षा असते ती किती गुणांची झाली? 100 गुणांची. आणि आपली जी मैदानी चाचणी आहे ती झाली 50 गुणांची. म्हणजेच आपलं टोटल झालं 150 गुण. आपल्याला लेखी आणि मैदानी म्हणजे दोन्हीची प्रॅक्टिस व्यवस्थित करायची आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन नक्की होऊ शकेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आमच्या अकॅडमीची पोलीस भरतीची नवीन बॅच आता सुरू झालेली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आम्ही सुरू केलेली आहे. तुम्हाला जी पण सोयीस्कर आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. 80 10 45 77 60 हा तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करा आणि जर तुम्हाला बॅच लावायची असेल तर नक्की सांगा. आणि जर तुम्ही बॅच लावताना ANKITA हा अंकिता ANKITA 10 हा जर कोड वापरला तर तुम्हाला त्यामध्ये 10% डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच आधीच आम्ही फी जी ठेवलेली आहे ती एकदम माफक दरात ठेवलेली आहे, कारण की सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता यावा. आणि जर तुम्ही हा कोड वापरला तर त्यामध्ये अजून 10% डिस्काउंट मिळणार आहे. तर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करून किंवा मेसेज करून विचारू शकता. तसेच आमच्या अकॅडमीचा ॲप सुद्धा आहे डबलओ अकॅडमी, ते प्ले स्टोरमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करा म्हणजे तुम्हाला तिथं जाऊन बॅग परचेस करता येईल. तसंच विद्यार्थी मित्रांनो, आमचं @PoliceBharti_chat हे टेलिग्रामवर चॅनेल सुद्धा आहे. ते सुद्धा तुम्ही जॉईन झालं तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील त्या असेल तर तुम्ही तिथे विचारू शकता. आणि आम्ही तिथे आमचं युट्यूबवर जे लाईव्ह फ्री लेक्चर होतात त्याच्या लिंक तिथं पाठवत असतो, तुम्हाला त्या गोष्टी सुद्धा तिथं कळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्यानंतर आपण
डॉक्युमेंट्स घ्यायला लागतात, त्याचबरोबर प्रत्येक जे मी तुम्हाला लेखीचे विषय सांगितले होते त्याच्यामध्ये कुठले कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहेत आणि ह्याच्या रिलेटेड म्हणजे अजून भरपूर गोष्टी आपण बघणार आहोत। तर नक्की पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। धन्यवाद।